आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खेळाला देव मानणारे क्रीडा प्रशिक्षक प्रमोद पाटील यांचा माता जिजाऊ समाजरत्न पुरस्काराने सन्मान. बेडक्याळ येथील सामाजिक कार्यकर्ते व क्रीडा प्रशिक्षक प्रमोद मनोहर पाटील यांना माता जिजाऊ महिला संस्था खिद्रापूर यांच्या वतीनं सन 2018 सालातील राज्यस्तरीय माता जिजाऊ समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. नमस्कार. आज आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक स्तरावर अनेकांचं योगदान आहे. शैक्षणिक क्षेत्रात, सहकार, सामाजिक क्षेत्रात अनेक युवक सामाजिक संस्था काम करत आहेत. त्याचबरोबर या एक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये व सामाजिक क्षेत्रामध्ये असा एक होतकर युवक आज आपल्यासोबत आहे. स्वतःची व्यवसाय, शेती व्यवसाय असताना देखील उच्च शिक्षण घेऊन क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत केल्यामुळं व सामाजिक बांधिलकी जोपासत विविध क्रीडा क्षेत्रात खेळाडूंना मोफत प्रशिक्षण देत सामाजिक बांधिलकी जोपासल्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय विविध 5 पुरस्कार व राष्ट्रीय पातळीवर 1 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांची आज खास मुलाखत आपण महानकर न्यूज चॅनलच्या वतीनं आज घेणार आहोत. आपल्यासोबत बेडकाळचे उत्कर युवक, प्रगतशील शेतकरी प्रमोद कुमार मनोहर पाटील आज आपल्यासोबत आहेत. त्यांचं पहिल्यांदा मी त्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार. आजची विशेष खास मुलाखतीत आपण जाणून घेणार आहोत, प्रेक्षकांच्या बरोबर एक तुमचा एक अनुभव शेअर करणार आहोत. तुमचा स्वतःचा एक व्यवसाय, शेती व्यवसाय म्हणून तुम्ही एक प्रगतशील शेतकरी म्हणून या भागामध्ये एक चर्चेत आहात, नावाजलेला आहात. त्याचबरोबर तुमचं शिक्षणही उच्च शिक्षण झालंय असं समजलेलं आहे आपल्याला. उच्च शिक्षण होत असताना नोकरीसाठी बरेच युवक आजवर बेरोजगार असून ते आज त्यांना नोकरी नाही, तरीसुद्धा आपल्याला आपले एक क्रीडा क्षेत्रामध्ये एक चांगल्या पद्धतीने तुमचं शिक्षण झाल्यामुळं तुम्ही क्रीडा क्षेत्रात नोकरी न करता शेती व्यवसाय करत एक सामाजिक बांधिलकी म्हणून तुम्ही एक प्रशिक्षण क्रीडा खेळाडूंना प्रशिक्षण देत एक चांगले उपक्रम राबवत आहात. थोडंसं आपण या संदर्भात थोडंसं आपण जाणून घेऊया की सुरुवातीला शिक्षण झाल्यानंतर तुम्ही नोकरीकडं न जाता शेतीकडं का वळला? हा, आमचे कडेच शेतीकडेच झालेलो आलो. आमचे संस्कृती शेतीच आहे. तर आम्हाला नोकरी करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, जॉब वगैरे करण्यात इंटरेस्ट नाही आहे. आमचं हे तो शिक्षण म्हणजे क्रीडामध्ये जायचे कारण म्हणजे आमचे मित्र राजू चमकले आणि आमचे गुरु मार्गत्य सर आणि जयकर सर ह्यांच्यामुळे मी क्रीडा क्षेत्राकडे वळलो. आणि जास्त आमच्यामध्ये आमच्या गरीब मुलांना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावं ह्या दृष्टिकोनातून आम्ही हे केलेलं आहे. गरीब मुलांना प्रोत्साहन मिळावं एक दृष्टिकोनातून तुमचे एक कार्य चालू असलेलं तुम्ही सांगत आहात. कोणत्या क्षेत्रामध्ये व किती गरीब मुलांना तुम्ही आजवर मोफत प्रशिक्षण देत, तालुका म्हणा किंवा जिल्हा पातळीवर म्हणा, किती तुमचे खेळाडू तुमच्या माध्यमातून किंवा तुमच्या टीमच्या माध्यमातून किती मुलं गेलेले आहेत? आता आम्ही कबड्डीमध्ये जास्तीत जास्त हे करतोय. कबड्डीमध्ये आता इथंच मी स्कूलच्या मध्ये बोलून हे करून त्यांना स्कूलच्या ह्याच्यानंतर आम्ही पाठवून देतो. आणि बाहेर म्हणजे आता आमचे दबंग दिल्लीचे कोच डॉक्टर रमेश भेंडेगिरे त्यांच्याकडे इथं प्रशिक्षण देऊन उच्च स्तरीय प्रशिक्षण त्यांच्याकडे पाठवून देतो आम्ही. आता ह्या भागातले एक दोघं तिघांनी तिथं आम्ही त्यांच्या अकॅडमीमध्ये भरती करून आलेलं आहे. कोणत्या पद्धतीने तुम्ही क्रीडा क्षेत्रातील मुलं खेळाडूंना प्रशिक्षण देता व कसं देता? पहिला मुलांना इंटरेस्ट असलेलं पाहिजे खेळाडूमध्ये.
खेळामध्ये जास्तीत जास्त ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना आम्ही हे करतो, आणि जास्तीत जास्त गरजू मुलांना, गरीब मुलांना आम्ही हे करून. आजवर असं आम्हाला समजलं आहे की तुम्ही केवळ प्रशिक्षण न देता त्या मुलांना लागणाऱ्या स्वखर्चातून क्रीडा साहित्य देऊन त्यांना प्रोत्साहन केल्याची एक बातमी आहे, या संदर्भात काय सांगू शकता? हो, गरीब मुलांना आम्ही टी शर्ट शूज, त्यांच्या परिस्थिती घरच्या परिस्थिती नसताना आम्ही त्यांना शूज टी शर्ट वगैरे देऊन सहकार्य करतो. आजवर आपल्याला बरेच पुरस्कारांना पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. पुरस्कारबद्दल एक तुम्हाला एक प्रश्न मी विचारतो, पुरस्कार तुम्हाला देण्यासाठी कोणत्या पद्धतीने तुमची निवड त्यांनी केली? हां, परवाच आता जिजामाता सेवाभावी महिला संस्था केदारपूरचे एकदा बेडक्याला येऊन गेले त्यांनी चौकशी करून, दुसऱ्यांदा माझ्या घरी आल्यानंतर त्यांनी मी कोण आहे काय सांगितलं नाही, मी पत्रकार आहे आणि तुमचं थोडंसं माहिती पाहिजे म्हणून सगळं माहिती फोटो सर्टिफिकेट वगैरे बघून मग नंतर जाहीर केली त्यांनी तुम्हाला असं आम्ही पुरस्कार. कोणता पुरस्कार तुम्हाला दिला? समाजरत्न म्हणून त्यांनी जाहीर केलं. तुम्हाला आज समाजरत्न म्हणून एक पुरस्कार देऊन त्यांनी एक पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. असं काय तुम्ही समाजामध्ये काम केलं आहात की तुम्हाला समाजरत्न दिले? ते आता सांगितल्याप्रमाणे खेळाडू गरीब खेळाडूंना करतोय आणि आम्ही मित्र वगैरे बसलो होतो आणि आमच्या दुःखीत काय आलं होतं, आयटीआय कॉलेज काढायचं ते आमचा प्लॅन होता. नंतर असं स्कूलचे वगैरे ॲडमिशन स्टार्ट झाल्यानंतर गरीब मुलांना शिकायचं थोडंसं अवघड होत होता, म्हणजे फी वगैरे परवडत नव्हता, म्हणून आम्ही गव्हर्मेंट आणि दुसरीकडे गव्हर्मेंट स्कूल बंद व्हायचे ह्याच्यामध्ये आहेत, आम्ही एक काय केला, गव्हर्मेंट स्कूलमध्ये LKG UKG स्टार्ट केलं, गरीब मुलांना फक्त अल्प फीमध्ये त्यांना शिक्षण द्यायचं आम्ही हे केलं. आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज प्राथमिक पूर्व शाळेत LKG UKG कर्नाटकात कन्नड माध्यम तुम्ही सगळे मित्र मिळून स्वखर्चातून देणगी आलेल्या देणगीतून पहिली वर्ग तुम्ही सुरुवात केलेली आहे, एक चांगली गोष्ट आहे, अभिमानाची एक गोष्ट आहे. त्याचबरोबर आपल्याला महाराष्ट्रामध्ये 5 पुरस्कार मिळाले व एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, कोणकोणते पुरस्कार तुम्हाला मिळाले? आता श्रमशक्ती एकता सेवा पुरस्कारांची नावं सांगा. क्रीडाभूषण मिळाले, क्रीडाश्री, क्रीडारत्न मिळाले, समाजभूषण मिळाले, समाजरत्न मिळाले, राष्ट्रीय पातळीवर क्रीडारत्न म्हणून मिळाले. क्रीडारत्न म्हणून आपण आज क्रीडा क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने करत आहात काम करत आहात, तुमच्या कार्याला एक मनाचा मुजरा आपल्याकडून, ह्याच पद्धतीनं आपण काम करत जा. त्याचबरोबर आपण तुमचं जे काही टीम आहे समाज कार्यामध्ये चांगल्या पद्धतीने व शैक्षणिक कार्यामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल खरोखरच तुमचं अभिनंदन व तुम्हाला पुरस्कार मिळाल्याबद्दल देखील महानकर न्यूज चॅनलच्या वतीने तुमचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि तुम्हाला सोपं व सरळ प्रश्न विचारतो, सामाजिक बांधिलकी म्हणून सध्या आता कर्नाटकामध्ये अतिवृष्टी झालेला आहे कोडगू जिल्ह्यात, मडिकेरी कोडगू जिल्ह्यात, त्या संदर्भात प्रत्येक जण आपापल्या परिणामांची मदत कार्य चालू आहे, शासना कर्नाटक शासनाचंही कार्य चालू आहे, सर्वसामान्य म्हणून त्यांची एक कर्तव्य आहे की तुम्ही कोणत्या पद्धतीनं मदत करावं आपल्या प्रशिक्षकांना सांगा. आता आम्ही स्वखर्चातून आम्ही किती होईल तेवढं आम्ही करणारच आहोत आणि आम्ही असं विनंती करतो की भागातील जे लोक आहेत आपल्याकडून किती शेक होईल तेवढं तितके जास्तीत जास्त सहकार्य देऊन त्यांना मदत करावी आवाहन करतो. धन्यवाद. कोडगू जिल्हा व मडिकेरी जिल्ह्यात अतिवृष्टी गेल्या 8 दिवसापासून अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक जनजीवन विस्कळीत झाल्यामुळं तेथील कार्य त्या लोकांच्या पाठीशी ठामपणे राहून त्यांना सरळ हाताने मदत करावी अशी एक त्यांनी या माध्यमातून त्यांनी एक आवाहन केलेलं आहे प्रेक्षकांना. आज आपण त्यांची खास मुलाखत घेतल्यामुळं त्यांचं एक अभिनंदन आम्ही पुन्हा करतो. मी बेडक्याहून महानकार न्यूज प्रतिनिधी कृष्ण आरगेसह कॅमेरामॅन अभिजित लाटे.